जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदाच महत्वपूर्ण बैठक सोलापुरात आयोजित करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मंगळवारी 19 रोजी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन येथे दुपारी 2 वाजता महत्वपूर्ण बैठक आयोजित केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक साळुंके पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षातली ही जिल्ह्यातली पहिलीच बैठक आहे. राज्यात झालेल्या ऐतिहासिक राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर जिल्ह्यातली पहिलीच बैठक असल्यानं या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत करणं, वाढवणं याबाबत विचार विनिमय करणं, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन पदाधिकारी निवड करणं तसेच विचार विनिमय करणं, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांचा सोलापूर जिल्हा संपर्क दौरा आयोजित करण्याबाबत चर्चा करणं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नूतन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याची तारीख आणि वेळ याचं नियोजन ठरवण्याबाबत विचार विनिमय करणं, पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं यासह इतर महत्वपूर्ण विषयांवर मंगळवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे अशी माहिती देण्यात आली.